नमस्कार, न्यूज टाइम मध्ये आपलं स्वागत। महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत। 27 आणि 28 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत होणार अंतिम निर्णय। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथाला यांची माहिती। मराठा आरक्षणावरील आंदोलनात फूट, मनोज जारंगेंच्या आंदोलनामागं शरद पवारांचं पाठबळ। जारंगेंच्या माजी सहकारी संगीता वानखडे यांचा आरोप। 12वी परीक्षा केंद्रावर बहिणीला कॉपी देण्याकरता भाऊ बनला तो तया पोलीस, सॅल्यूट मारताच पोलिसांना आला संशय, इंग्रजीचं गाईड सापडताच तुरुंगात झाली रवानगी। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह निकटवर्तीयांच्या 30 ठिकाणावर सीबीआयची छापेमारी। मोदी सरकारवरील टीकेमुळे सत्यपाल मलिक सतत असतात चर्चेत। वाढवण बंदराविरोधात हजारो नागरिकांचा रास्ता रोको, मुंबई अहमदाबाद मार्गावरील वाहतूक ठप्प। मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा घाट घातल्यानं नागरिक संतप्त। सोलापुरात तब्बल 459 किलो गांजा जप्त, आंध्र प्रदेशातून बारामतीत नेण्यात येणार होता गांजा, 6 संशयितांना अटक। नागपुरात माजी नगरसेवकावर 8 ते 10 जणांचा प्राणघातक हल्ला, हल्ल्यात नगरसेवक गंभीर जखमी, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। शेतकरी आंदोलन सलग 10व्या दिवशी सुरू, पंजाब हरियाणाच्या सीमेसह शंभू सीमेवर आहे प्रचंड तणाव। भारतीय किसान युनियन 23 फेब्रुवारीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरविणार। नेटफ्लिक्सवर उद्या प्रदर्शित होणाऱ्या इंद्राणी मुखर्जी माहितीपटाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती। इंद्राणी खटल्याचा निकाल लागला नसल्यानं सीबीआयचा माहितीपटाला आहे विरोध। भारत इंग्लंडमध्ये शुक्रवारपासून रांची इथं 4था कसोटी क्रिकेट सामना खेळला जाणार, इंग्लंडकडून प्लेईंग 11ची घोषणा। ऑफ स्पिनर शोएब बशीरचं इंग्लंड संघात पुनरागमन। न्यूज टाइममध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etubharat.com।